इकडे पॉप्युलेशन असते त्यावेळा, तुम्ही आता निघतोच ग्राफ दाखवलो, तर त्यावेळा जे किती पळे लोकसंख्या असेल ती लोकसंख्या आज उरोंग ना, त्याची आज खूप वाढ झालेली असा. आणि ताणें सांगला त्याप्रमाणे की जशी जशी तुका किती घरांची संख्या वाढत वयता आणि त्याप्रमाणे तुका किती आता सर ताजो मुद्दो असा की जय जाय थंय नोकऱ्यो दिनात जाय थिंग असो ना. बरोबर, हांव तेच सांगता, माझो मुद्दो तोच आहे की आता आता ना तुम्ही म्हाका तुका हेच सांगपाचे आसा की नाही म्हटले तरी आता जायते लोक जे पळय आसात ते कॉन्ट्रॅक्ट बेजीचेर नेमलेले आसात, करार पद्दतीन नेमलेले आसात. आमची भूमिका हीच असा की ज्या ज्या वेळार पळय किती शक्यता निर्माण जाता, ज्या ज्या वेळार पळय जॉब तयार जाता, त्या त्या वेळार ह्या लोकांक थंयसर अकॉमोडेट करचे. तुम्ही नोकऱ्यो डिपार्टमेंटाच्या गरजे प्रमाणे तयार करतात काय मतदारांची पोटां भरून तांकां आपली मतं मेळोवपा खातीर करतात? ना, शेवटी किती असा आम्ही पळया की गरजे प्रमाणे जशी जशी पळय की सरकाराक हे कामकाज पळयल्या उपरांत, कामाचो व्याप्ती पळयल्या उपरांत ज्या ज्या प्रमाणे गरज पडटा त्या त्या प्रमाणे नोकर भरती जाता. पण तुम्ही म्हाका दिसना तुम्ही अशें सारखे एनलायज करता म्हणे, कित्याक एनलायज जरी तर केलेले जाल्यार वो आतां एक हांवें एग्जाम्पल तुमकां दिलें इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, अशें जायते डिपार्टमेंट आसतले थिंगा सर. आतां आरटीओन पळयत जाल्यार एक एक पावट आमकां अशें दिसता की स्टाफ शॉर्टफॉल आहा म्हणून आरसी बूक रोखडे रेडी जायना, आनीक जायती कामां आसता ती रोखडी जायना. मामलादार ऑफिसान पळयत जाल्यार लोकांची जायती हें पडटा. तुमच्या आरटीओतले आरसी बूक बेगीन रेडी जायना ते स्टाफ ना म्हणून काय थ्रू एजंटच येवची पडटा? डायरेक्ट आयले जाल्यार करचे ना, एजंटा मार्फत आयल्यारच करतले म्हणून एजंटाचे पोट ना. एजंट बापय म्हणटा ते फॉरे म्हटल्यार ते आपण आपल्याचे सेल्फ एम्प्लॉयमेंट अशे कशे ते हे झालेले आसा, आपणे तेंचे आपल्याची हे पद लायलेले आसा. म्हाका एक सांग, हांव तुमकां एक प्रश्न विचारता तो इतलोच, म्हणजे हांव जरी सुद्दां एखाद्या वेळार एक सर्वसामान्य नागरीक म्हणून विचारता, राजकारणी म्हणून आमी कुशिकूच दवरुया, हांव तुमकां एक प्रश्न विचारता तो इतलोच की हे जे पळय कितें आमी सरकारी खात्यान ज्या ज्या पळय नोकऱ्या म्हणजे कर्मचाऱ्यांची आमी भरती केल्लेली आसा ते खरोखरच आपली जी पळय कितें टोटल कार्यक्षमता जी आसा, एकूण तेंची पळय कार्यक्षमता आसा त्या कार्यक्षमतेन ते काम करतात काय कितें, आमी जायते पळय पळयतात की मनीस जो पळय आसा काय ना. एक छोटी नाही म्हटलें तरी एक ते मानवी म्हणजे मनशाची जी एक सायकोलॉजी जी पळय आसता, एक मानसशास्त्र, त्या प्रमाणे जायते पळय प्रत्येक जाण काम चुकारपणां करता, म्हणजे काम करपाची ताका इच्छा आसून सुद्दां जायते पळय करूच्याक सोदिना. तर अशा वेळार हांव सांगता की आत्या कडेन जे पळय कितें सरकारी खात्यान सुद्दां जे कर्मचारी काम करतात ते आपली सगळी जी कितें कार्यक्षमता ती युटिलायज करून ते करतात काय कितें, ते जर केले जाल्यार म्हाका दिसना की आतां पर्यंत जे पळय कितें ही नोकर भरती पळय जायत गेलेली आहा ते जावची नासलेली. जर प्रत्येकान जर आपलें काम चोखपणान वेळार येवन वेळे प्रमाणे जर केले जाल्यार काम चुकार करना केलें जायत. हांगा हांव म्हणटा की आदले पळय एम्प्लॉईज आसले ते जायते हे आसले सिन्सियर आसले, पूण आतांचे एम्प्लॉईज अशे आमकां फिडबॅक मेळता. लोक कितें म्हणटा आमकां, आतां पळय एम्प्लॉईज येयल्या ते काम करूंक सोदिना, थोडे अशें म्हणटा तांकां सारकी सुवातेची वेवस्था केल्ली ना, ते बसून बसता खंयसर बसता आमकां खबर आसना, आनीक ते म्हणटा ते आमकां काम सारकें डिस्ट्रिब्युशन जावन अशें करून जो कोण पळय सिन्सियरली काम करता तोय मातसो मनीस आमचो डिजॅक्ट जालेलो आसा. एम्प्लॉईज फोर्स पळय एम्प्लॉईज आतां पळय न्यूज घेतल्या तांकां सारकी वर्क एलोकेशन ना अशें म्हणून तेंक आमकां फिडबॅक मेळता, आनी ताका लागून जे कोण मन लावन काम करताले ते लेगून आतां मातशे कामाचेर हें जाता. हेजो अर्थ असो न्हू ते एम्प्लॉईज सारके काम करनासले म्हणून आनीक घेतल्या अशें म्हाका दिसता. ना ना, म्हाजो प्रश्न कितें हितून की म्हाका एक तुमी एकूच म्हाका सांगात की आतां तुमचें असोसिएशन आसा, सरकारी कर्मचाऱ्यांचें असोसिएशन आसा, आनी आमी जायते वेळ कितें करता एखाद्या वेळार कोणूय जर काम चुकारपणां जर केलो आनी सरकारान जर तेंचेर कारवाई जर केली जर जायत जाल्यार तो एकदम कर्मचारी संघटने कडेन धांवतो तो येता, आणि कर्मचारी संघटने कडेन तो धांवलो रे धांवलो की कर्मचारी संघटना फुडें सरता. बेसिकली तुम्ही सांगता तो सर सांगपाक सोदता की इनएफिशियंट लोकांक तुम्ही राखण दितात आणि ताका लागून ते इनएफिशियंट जातात, ते इनएफिशियंट आशिल्ल्यान मागीर आणि लोक घेवचे पडटात व तांचो डिफेन्स जाणा. पण हे चुकीचे असा असे म्हाका दिसता, कित्याक जरी तर कोणे एक आमचे येता असले इन्स्टन्सीस येता, जरी तर कोणी सोरोप येवन येवन ताका जरी तर पनिश केला आमी सांगता तेका बाबा तुझी पयली चूक आसा. जो कामूच करपाक तयारी ना, तूं येता थंयसर बसता, येयल्या म्हज्या बसता थंयसर धाकडे मारीत बसता, थंय तकाटा पिडीत बसता, काम करिना, कोण येयलो जाल्यार तो म्हणटा तेका व्हळ हेका मेळ तेका मेळ. पूण तेजेर हेड ऑफ डिपार्टमेंटाक पावर आसा तेजेर एक्शन घेवपाक न्हू. हेड ऑफ डिपार्टमेंटान जर पावर आसता तेणी जर एक्शन जर घेतली जर जाय जाल्यार तुमचे जे असोसिएशन आसा ते असोसिएशन येता आनी दे आर फायटींग फॉर दॅट पर्सन. पूण आतां गोइंग इन टू द मॅरिट टॉपिक. पूण आतां अशें जाता की जरी तर कोणेकूय कितें काडलें, नव्या भुरग्यांक जरी तर कितें केलें काडटा ते मोबायलाचेर फोन करता, हालो आपल्याक अशें अशें जालां, गे उलय डायरेक्टरा कडेन, अशेंय चललेलें आसा.
ही परंपरा हे सारखी सर असे ताजे म्हणणे असतात. तुम्ही म्हणतात की किती इनएफिशियंट मनशाचे अगेन्स्ट किती केले जाल्यार एक्शन घेवपा खातीर असोसिएशन तांकां वता आणि इनएफिशियंट मनशांक प्रोटेक्ट करता. तो इनडायरेक्टली वा डायरेक्टली असे सांगता की जो इनएफिशियंट मनीस असा ताजेर जर एचओडीन वा डायरेक्टरान जर एक्शन घेवपाक गेली तो डायरेक्ट पॉलिटिशनाक फोन मारता, डायरेक्ट मिनिस्टराक फोन मारता आणि मिनिस्टर आणि पॉलिटिशियन तांकां प्रोटेक्शन दितात आणि ताका लागून ती परिस्थिती. म्हणून हांव ताका लागून किती हे लोक तुम्ही ते गरजे प्रमाणे घेतिल्ले लोक. म्हणून हांव तुम्हाला किती सांगले ताका लागून की सपोज अशा प्रकारचे काही प्रकार जर घडटा जर जाय जाल्यार असोसिएशन आसा. हांव सांगता एम्प्लॉईज असोसिएशन जे पळय आसा पळय ना देव एनी अदर फोरम वेर दे कॅन गो अँड आस्क फॉर द जस्टीस वाय दे आर नॉट डुईंग दॅट वाय दी शूड पिनलायज द पीपल. लोकांक तेंच्यांनी कित्याक वेटीक दवरूंक जाय कोण संपार वयता कोण आनी कितें करता हे न करता काही जो प्रॉपर फोरम जो असा त्यांची किती ग्रीव्हन्सीस रिझॉल्व्ह करपाक लागो. तुम्ही एकमेकांचे जे आरोप करतात ना आम्ही आरोप करतात तेजरा आरोप करीना आरोप नाही आरोप करणार पण काही फॅक्ट्स आहे ते नजर काढून आम्ही संपार वयता म्हणून आम्ही संपार इझिली वचना आम्ही सगळे एक्झॉस्ट केले उपरांत आमचे पळय हे आहा पळय चॅनल एक्झॉस्ट झाले उपरांत थोडी तर गव्हर्नमेंट आयकोना जाल्यार मागीर आनी आनी आमकां वळखता. पण हांव एक प्रश्न विचारता खरें प्रश्न ताणें विचारपाचो पण हांव तुका एक प्रश्न विचारता तो एकच की आतां हे जे पळय कितें जॉब जे पळय कितें तयार जाता आतां पूण तुमी आमी कितें म्हटलें आमचे संदेश बाबान म्हटलें की हे जॉब जे पळय आहा न्हू ते कितें पॉलिटिशन आपल्या लोकांक अकॉमोडेट करूंक जाय जावं पॉलिटिकल तेजो बेनिफीट मेळोंक जाय हाका लागून करता म्हणून हांव तुमकां एकूच प्रश्न विचारतां की तुमकां दिसना की आतां जी कितें पळय रिक्रुटमेंट जाता ताजी खरोखर गरज आसा काय ना पळय अननेसेसरी एम्प्लॉय करता तुमकां दिसता हाजेर तर तांकां अननेसेसरी एम्प्लॉय जर केलेले जर आसा जर जायत तेजी गरज नासतना जर तांकां जर एम्प्लॉय जर केलेले आसा जर जायत जाल्यार वॉट युअर असोसिएशन वील डू फॉर वाय वाय देअर असोसिएशन हॅज टू डू समथिंग द पॉलिटिशियन्स हू आर सिटिंग देअर अँड हू आर अननेसेसरी क्रिएटिंग द पोस्ट हॅव टू डिसाइड अबाउट दिस. देन देन इट विल बी प्रूव्ड नो इट विल बी प्रूव्ड इट विल बी प्रूव्ड दॅट अननेसेसरी दे आर क्रिएटिंग. आवर जॉब इज टोटली डिफरंट. आवर जॉब इज वॉट कोणी जरी तर ताका कितें ग्रिव्हन्सीस आसा ओ ताजो वेलफेअर जरी तर कोणी ब्लॉक केला तेन्नाच आमी इंटरफियर जावपाचे. आतां हे पळय पोस्ट क्रिएट केल्या कित्याक केल्या कशें केल्या वेदर देर वॉज रियली अ रिक्वायरमेंट हे एनालायज करपाक डिफरंट फॉरम्स आसा लायक ए आर डी वो गव्हर्नमेंटाचेर कन्सर्न मिनिस्ट्रीचेर हांव करिना. हांव सर एक गजाल म्हाका मुद्दो कळ्ळो तुमचो म्हाका एक गजाल सांगात. देअर जॉब स्टार्ट्स वेन एनी बडी बिकम्स एन एम्प्लॉई till then they have no job. To make them employee is your job. आणि तुम्ही गरजे बाहेर हे अशे तरेच्या लोकांक एम्प्लॉईज करतात मागीर तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करपाक ना देता तांचो जॉब. म्हणून प्रश्न स्टार्ट तुम्ही करतात. प्रश्न कितें आसा आता पळय कितें हे समज नवीन जे कितें समज जॉब तयार केल्यात ते गरजे भायर केल्यात जाल्यार हे खंय तरी प्रॉवर जावंक जाय न्हू गरजे भायर केल्यात म्हणून. सर प्रॉब्लेम कितें बेसिकली जॉब दिना जाल्यार मतां मेळना तसं काय संबंध ना मताचो आणि किती जॉबाचा संबंध कारण हा तुका माझो अनुभव सांगता. हा तुमका माझो अनुभव सांगता की एखाद्या वेळार तुम्ही आम्ही आमच्या समज एक कोण कार्यकर्ता असा धर तू आम्ही हांव नाही म्हटले तरी दोन तिनांना निवडून आमदार झालो जरी एकदम दोन फावटी जरी हांव पॉवराचेर असलो जाल्यार ऑल द टायम वी आर इन ओपोजिशन पण कोणाकडे तरी मागून आम्ही समज जर कोणाक जर एम्प्लॉय जर केलो जॉब जर दिलो जर जाय जाल्यार तो कितें करता दुसरो कोण तरी भावाक घेवन येता आनी कोण नातेवाईक घेवन येता ताका जर दिलो ना जर जाय जाल्यार तो फाल्यां मत दितो आनी गॅरंटी धरूं नाका. म्हणून हेजो अर्थ असो की कोणाक तरी तुवें फाल्यां नोकरेक लायले म्हणून तो जावं तेजी फॅमिली तुज्या फाटल्यान रावतली तुका मत दिता अशें म्हणू जो आमी अशें जर म्हणपाक जाय जाल्यार आमी जो पळय कोण मतदार अन्याय करता फाल्यां मतदार जो पळय आसा तो मतदान करता आसतना पूर्ण विचारान ती मतदान करता मागीर करतात कित्याक तरी जॉब सगळे तयार ते म्हणटा त्या जॉबाची गरज आसा म्हणून केली गरज ना जाल्यार दिस शूड प्रूव्ह गरज ना म्हणून आमी म्हणना. हां पूण आमकां असो फिडबॅक मेळता की जे पळय काम चार मनशांनी जातालें त्याच कामाक आता आठ मनीस आहा आनी ते म्हणटा की ते काम तितले वाडोवंक ना. न्हू पण हांव तोच प्रश्न विचारलो तोच हांवें तुका की चार मनशांच्या कामाक लागून आठ मनीस जेन्ना तूं आतां नेमूंक सोदता हेजो अर्थ असो की ते चार मनीस सारके काम करिना म्हणून आठ मनीस नेमचे पडटा. तो म्हणटा ते अशें की गरज ना आशिल्ली पूण गरजे भायर आसात गरजे भायर आसा कशें न्हू गरजे भायर आसा पळय काय ना हे कोणें थारोवपाचे आम्ही थारोवपाचे म्हणजे कितें की सरकारी खात्यान तुमच्या सरकार सध्याच्या परिस्थिती भितर राजेश पाटणेकरा सारखो मनीस डायरेक्ट फुटून येतकर सांगता म्हज्या मतदारांक 100 जॉब प्रॉमिस केल्यात म्हणून हांव फुटून आयलो म्हणून
आयकून घे अजून आयकून खरे खोटो हा भाग वेगळो हा ते तुम्ही भिजून पडा ना त्या कॉन्ट्रोवर्सी पण एकूच का सांगता एकूच सांगता माझा प्रश्न इथून एकूच असा जॉबाचा बाजार हा एकूच सांगता तुका की खरोखरच गरज असा म्हणून जर तिथून जर एखाद्या वेळार आम्ही जर एक काही जर पोस्ट जर क्रिएट केले आणि तिथून जे तू बरोबर किरे असूनही तुका एक समज पाच पोस्ट दिता म्हणून जर चांगले जर जाय जाल्यार भितून किरे तू कसं म्हाका दिसना कारण फॉर द सिंपल रिझन माझी एकूच हा म्हणणे की एज अ कॉमन मॅन एज अ सिटिझन